येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होतोय. 12 वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रात हा कुंभमेळा होत असतो. 29 ऑगस्ट, 13 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबरला शाही स्नानाचा विशेष पुण्यकाल असून श्री पंचायत बडा उदासीन आखाडा यांच्या वतीनं 5 एकर जागेवर भाविकांची सोय करण्यात आली आहे. नगरमधील भाविकांची नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्ण सोय व्हावी यासाठी नगरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान अमृत महोत्सव सहयोगी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गेल्या 1 महिन्यापासून नगरमध्ये भाविकांच्या धार्मिक विधी त्याचप्रमाणे इतर सुविधांसंदर्भात कार्यरत आहे. त्याकरता भाविकांना नगरमधील गौरी घुमट, पंडित दीनदयाळ पतसंस्था कार्यालय केडगाव आणि सावेडी त्याचप्रमाणे भिंगार या केंद्रांवर नावनोंदणी करावी लागणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं गेल्या 15 दिवसापासून नगर शहर व नगर जिल्ह्यामध्ये तील भाविकांना त्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचा सहभाग घेता व्हावा या दृष्टिकोनातनं जे काही नियोजन आम्ही सर्व समितीने केलेलं आहे त्या नियोजनाला फार चांगल्या प्रकारे उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे. आत्तापर्यंत 850 भाविकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या पर्वणीमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या भाविकांचे करता जी काही व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्या व्यवस्थेची पण माहिती आपल्या सर्वांना ह्यापूर्वी आम्ही दिलेली आहे. 2 दिवस त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, चहा पाणी, नाश्ता आणि विविध धार्मिक जे काही कार्यक्रम आहेत ह्या धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी करता येणार आहेत. बडा उदासीन आखाडा जो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे मंदिराच्या जरोबर 200 मीटरवर तो हा आखाडा आहे आणि ह्या आखाड्यामध्ये सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा मी ह्या माध्यमातून नगर शहरातील नगर जिल्ह्यातील सर्व भाविकांना विनंती करतो की आपल्याला ह्या कुंभमेळ्याचं जे शाही कुंभमेळ्याच्या शाही स्नानामध्ये सहभागी होण्यासाठी हे चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचा आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आपलं त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी, सर्व धार्मिक विधीमध्ये आपला सहभाग हवा आणि त्या ठिकाणी धार्मिक विधी आपल्याला करता यावी ह्याकरता ह्या आपल्या जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात भाविक जावे त्याकरता ही सुविधा केलेली आहे. या परंपरेनुसार याच्यामध्ये सामाजिक भाव पण येतो, वैज्ञानिक भाव पण येतो, धार्मिक भाव पण येतो. धर्माचरण म्हणजे तरी काय तर शेवटी जीवनाची पद्धती जी विज्ञानाने देखील मान्य केलेली असते आणि अशा वेळेला आपल्या मनोकामना मनोभावना ज्या काही आहेत याला एक वेगळं वळण मिळावं, सच्छिलतेकडे जावं प्रत्येक व्यक्तीनं. तिथं जाती धर्माचा काही संबंध नसतो. प्रत्येक व्यक्तीनं अशा पद्धतीनं सदाचरणाकडे वळावं या दृष्टिकोनातून या परंपरांना विशेष महत्व असतं आणि या दृष्टिकोनातून 12 वर्षांनी येणारं हे जे काही कुंभमेळ्याचं पर्व आहे हे नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात आहे. तिथल्या प्रशासनानं महाराष्ट्र शासनानं मोठ्या प्रमाणावरती त्याकरता म्हणून व्यवस्था चालवलेली आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर स्वतंत्रप्रमाणे NGO सारख्या व्यवस्था म्हणून आपल्या या समितीनं एक विशेष प्रयत्न केलेला आहे. सहयोगी समिती आपण त्याला म्हणालो आणि माझ्याकडे सुद्धा पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा अशा तालुक्यातून फोन येत आहेत की आम्हाला निश्चित माहिती पाहिजे. आम्ही सध्या वारीमध्ये आहोत आणि 27 तारखेनंतर आम्ही आलो तर चालेल का? या सगळ्या भाविकांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून STC, इतर एजन्सी ज्या प्रवासी वाहतूक करतात त्यांच्याशी बोलण्याचा आमचा प्रयत्न चाललाय जेणेकरून भाविकांची सोय होईल असा एक प्रामाणिक प्रयत्न या सर्व समितीच्या माध्यमातून आपण करतो. देशभरातून कोट्यवधी भाविक पवित्र स्नानाकरता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. उमेर सय्यद, C24 तास, अहमदनगर.